नितेश राणे काचा साहेबन काचा पहलवान काची दादागिरी ना काळ्या मातीत कधी खेळला ना लाल मातीत कधी खेळला. आम्ही लाल मातीत नशीन खेळलो तरी आम्ही काळ्या मातीत ते लोक आहोत. नितेश राणे कधी एकटा या महाराष्ट्रात फिरत नाही. नितेश राणे कधी एकटा मतदारसंघात फिरत नाही. 20-25 जण सोबत घेऊन हिंडतात आणि लोकांना धमक्या देतात. आम्ही कधी जीवाची पर्वा केली नाही. त्यांना एवढी त्यांच्या जीवाची भीती वाटते. त्यांना एवढं भंकस लोक आहेत ते एक नंबरचे. मला जो नारायण राणेच्या समर्थकातलं होतं बाबारा मी मुंबईला येतो फोनवर कशाला धमकी देतो म्हणून मी मुंबईला आज रोजी आलो. सकाळी 8:30 वाजतापासून तर 10:15 वाजेपर्यंत त्यांची नरीमन पॉईंटला मी वाट बघितली. परंतु ना राणे दापत्य तिथं आलं ना त्याचे कोणी समर्थक तिथं आले. नाऱ्याच्या मनगडात दम येत नाही. नितेश राणे काचा साहेबन काचा पहलवान काची दादागिरी ना काळ्या मातीत कधी खेळला ना लाल मातीत कधी खेळला. आम्ही लाल मातीत नशीन खेळलो तरी आम्ही काळ्या मातीत ते लोक आहोत. आणि लोकांना धमक्या देणारे हे 10-20 जण बॉडीगार्ड घेऊन सोबत हिंडतात. तुम्ही बघा नितेश राणे कधी एकटा या महाराष्ट्रात फिरत नाही. नितेश राणे कधी एकटा मतदारसंघात फिरत नाही. 20-25 जण सोबत घेऊन हिंडतात आणि लोकांना धमक्या देतात. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी महाराष्ट्रात एकटं फिरून बघा. बॉडीगार्ड घेऊ नका. आम्ही तर रोज एकटंच फिरतो. आम्ही कधी जीवाची पर्वा केली नाही. त्यांना एवढी त्यांच्या जीवाची भीती वाटते. त्यांना एवढं भंकस लोक आहेत ते एक नंबरचे. तक्रार वगैरे करणार आहात? नाही, तक्रार करण्याचा प्रश्नच नाही आहे. मी बाळासाहेबाचा उद्धव साहेबाचा शिवसैनिक आहे. जशाच तशा पद्धतीनं मी उत्तर देणार आहोत. पाहू ना, आल्यावर बघू ना ते काय करतील. त्या पद्धतीनं आपण संस्कार वेगळे टाकायला पाहिजे. जेव्हा आमचा मुलगा कधी गाडी घेऊन बाहेर जाते तेव्हा आम्ही मुलाला सांगतो बाबा अरे एखाद्या पोलीसवाल्यांनी जर गाडी हळवली तर रीतसर पावती फाडायची. आमदार म्हणून आमदाराचा मुलगा आहे म्हणून परिचय द्यायचा नाही. कारण की आपण पावती फाडली पाहिजे. कारण की आपणच आपल्या मुलाला म्हटलं नाही सांगायचं आमदाराचा मुलगा आहे तर मुलगा त्याच्यापेक्षा दादागिरी जास्त करते. हे बुड्याचंच कर्तव्य आहे की पोराला उचकून देणं आणि पोराची संस्कृती खराब करणं. म्हणजे बाप तर वाया गेला पोरगा त्याच्यापेक्षा वाया जायला आहे. ते त्यांचं गंभीर आहे, आमच्यासाठी काही गंभीर नाही. आम्ही जीवाजीवाले न भेणारे लोक आहोत. आम्हाला माहित आहे की त्याच्या मनगडात काही दम नाही. त्यांची एक प्रकारच्या अशा धौसा देऊन की राणे दापत्याच्या विरोधात तुम्ही बोलले तर आम्ही अशा धमकी देऊन धमकीनं जर कोणी भेट असेल तर अशा प्रकारची दहशतीचं वातावरण करून आपल्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे. आमची एक दहशत आहे, राणेची एक दहशत आहे. अशा पद्धतीनं वातावरण तयार करण्याचं ते काम करतात. काही त्याची दहशत नाही, काही दादागिरी नाही. ते भंकस लोक आहेत, फालतू लोक आहेत एक नंबर. सतत एक गोष्ट ओ ज्यांना मोठं केलं कोण राणे होता तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. वारंवार त्या गोष्टी सांगण्याची विशेष नाही आहे. ज्या बाळासाहेबांच्या भरोश्यावर मोठा झाला कोंबड्या चोरू चोरू कधीच मी तुम्हाला अजूनही सांगतो कोंबड्या चोरून मनगटात दमच नाही आहेत. आणि आज तर राणेची कोणाला मारणं सोळावं त्या दापत्याचं ते कोंबडी मी पकडू नाही शकत. आज कोंबड्याही पकडण्याची एवढी ताकद त्यांच्यात राहिली नाही बापलेखात. पुढची भूमिका आम्ही काय आमचं रोज कामं करतो. आम्ही जनतेचे प्रश्न सोडणं, जनतेचे कामं करणं, पक्षाचं काम करणं हेच आमची भूमिका आहे. ते ज्या पद्धतीनं वार करतील त्याच पद्धतीनं आम्ही वार करू. मी होतो ना, मी 8:30 तर 10:15 नरीमन पॉईंटला होतो. आज सुद्धा मी मुक्कामी आहे. उद्या संध्याकाळी मी इथून निघेल. उद्या पण येणार रोज मी तर तसं इथं मुंबईला आले की नरीमन पॉईंटला वॉकिंग करायला नेहमी जातो. रुटीन पद्धतीने मी माझं रुटीन आहे. मी नेहमी उद्या पण तिथंच जाणार आहोत त्याबद्दल शंका नाही. जेव्हा जेव्हा मुंबईत येतो तेव्हा तेव्हा रोज सकाळी तिथं मी जातोच असतो. परत आल्याच्या नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र तुम्हाला टार्गेट करताय कसं वाटतंय? नाही नाही नाही, ते फालतू लोक आहेत. त्याला वाटते की आपण जर यांच्या विरोधात सतत बोलत राहिले तर भारतीय जनता पार्टी काहीतरी आपल्याला देईल. त्याचं अस्तित्वहीन लोक आहेत, त्याचं अस्तित्वच नाही. तुम्ही बघा ना, त्याने स्वाभिमान पार्टी काढली. कोणती स्वाभिमान? स्वाभिमान लेखाने विकून टाकला काय ती स्वाभिमान? फाभिमान स्वाभिमानच नाही त्या लोकायले. फालतू लोक आहेत ते एक नंबरचे. नितीनजी, आता तुम्ही मुंबईत आज नरीमन पॉईंटवर आहात, अकोल्यामध्ये यांची वाट बघणार का परत किंवा तसं काही आव्हान देणार? पुन्हा त्यांची का? नाही नाही, त्यांची काय ते येऊ शकत नाही. वाटी बघितली त्यांच्यात ते धमकी नाही. मी तसा वाट बघून त्यांना धमकी देणाऱ्यातला माणूस नाही. त्यांनी जर मला कुठे बोलावलं तर मी नक्की जाईल. प्रेमाचा सल्ला अकोल्याकडे यायला? प्रेमाचा सल्ला माझा हाच आहे त्यांना.
की त्यांनी पक्षाच्या संदर्भात ठाकरे घराण्याच्या संदर्भात ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात ते त्यांनी करायला नाही पाहिजे. आधी ते करत असतील तर त्यांनी बी आमचे वक्तव्य ऐकण्याची क्षमता ठेवली पाहिजे. मूर्खासारखे पागलसारखे बळबळ करतात, ओ अक्षरशः कोणी त्यांना चांगलं नाही म्हणत या महाराष्ट्रात. एकही कोणी व्यक्ती त्यांना चांगलं म्हणत नाही. तुम्ही फेसबुक अकाउंट बघा, त्याच्यावरच्या कॉमेंट बघा, कोणी त्यांना चांगलं म्हणत नाही. त्यांना माझी तुम्हाला तरी सल्ला आहे, कोणीतरी जाऊन सांगायला पाहिजे त्यांना की आपण हे जे कोंबडीसारखे बगबग 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 भूकत राहतो हे बंद करा कुठंतरी. पण त्यांना आज रोजी मी सांगतो त्यांच्यात कोणती धमक राहिली नाही, ते कोंबडीसुद्धा पकडू शकत नाही एवढे ते खसलेले लोक आहेत. तुम्ही आता विद्यमान आमदार आहात, अशा प्रकारची धमकी एकंदरीत तुम्ही गृहमंत्रालय किंवा फडणवीसांकडे याची तक्रार करणार आता काय? मला माहित आहे तक्रार करून कोणत्या प्रकारचा न्याय हा सरकारमध्ये मिळणार नाही, मग तक्रारीचा प्रश्नच येत नाही. अशा कोंबडी चोर लोकांना ज्याच्यात मनगटात जोर नाही ज्याच्या तोंडात जोर आहे अशांना भिवून का अशाची गांभीर्य घेऊन कंप्लेंट करणं मला तरी योग्य वाटत नाही. म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलातील तेव्हा तेव्हा मी कुठे जायला तयार आहे, काही प्रश्न नाही. राणेंवरती आलेच नाही मुळात, तुम्ही वाट बघताय. नाही नाही नाही, मी तर 8:30 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत तिथं त्यांची वाट बघितली. मला माहीत होतं ते येणार नाहीत, कारण की त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे की तिथे बाईट देतात की फलाना मुंबईत फिरणं बंद करील ढमक. अरे ह्या बाळासाहेबांच्या मुंबई बाळासाहेबांची उद्धव साहेबांची आहे. इथल्या शिवसैनिकाचं फिरणं तो सोड, ह्या विदर्भातल्या शिवसैनिकाचं मुंबईत फिरणं बंद करून दाखव. इथला शिवसैनिक तर त्यांना गिनती नाही हो. आज रोजी राणे दापेत ते दर्यात खसखस आहे, काही कोणी त्याला काही समजत नाही त्यांना.